भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा, क्रांती गाथा। आझादी का सफर या कार्यक्रमातून कर, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य सैनिक बाजी राऊत बिहारमधल्या स्वातंत्र्यसेनानी बिंदा सिंह श्यामचरण दास आणि मेहरबान गुवाला यांच्याविषयी पाच ऑक्टोबर हा दिवस म्हणजे स्वातंत्र्यसैनिक बाजी राऊत यांची जयंती ते केवळ बारा वर्षांचे असताना त्यांनी निर्भयपणे ब्रिटिश शिपायांच्या गटापुढं उभं राहून त्यांना सेवा नाकारली बाजी राऊत यांचा जन्म एकोणीसशे सव्वीसमध्ये ओडिशाच्या ढेंकनाल येथील निळकंठपूर गावात झाला बाजी हे हरी राऊत यांचे पुत्र ढेकनाल राज्यातील प्रजामंडळाचे नाविक आणि स्वयंसेवक होते ब्राह्मणी नदीवरील निळकंठपूर घाटावर राज्य पोलीस आणि सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती एकोणीसशे अडतीसमध्ये दहा ऑक्टोबरच्या रात्री अनेक पोलीस आणि सैनिकांनी त्याला त्याच्या बोटीतून नदीच्या पलीकडे नेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा या बारा वर्षांच्या मुलानं असं काही करण्यास ठाम नकार दिला आणि त्यांना ऐकवलं की ते लोकांचे शत्रू आहेत एका सैनिकानं त्याच्या डोक्यावर बंदुकीच्या दस्त्यानं वार केला आणि त्याच्या कवटीला खूप मार लागून तडा गेला गंभीर जखमी झालेला असतानाही त्यानं आरडाओरड करून गावकऱ्यांना सैनिक आणि पोलिसांच्या आगमनाबद्दल इशारा दिला अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला तरुण बाजी राऊत यांचे शौर्य आणि देशप्रेम प्रसिद्ध उडिया कवी सची राऊतराय यांच्या बोटमन या कवितेत अमर झाला आहे पाच ऑक्टोबर एकोणीसशे अडतीस रोजी केरळमध्ये त्रिवेंद्रमच्या उत्तरेस अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कडक्कल या गावात ब्रिटिश सशस्त्र दल आणि स्वातंत्र्य सैनिकांमध्ये गंभीर आणि हिंसक संघर्ष झाला काही राज्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अटकेमुळे लोक अतिशय संतापले होते कडक्कल येथील बाजारातून सरकारी दलालांनी अवाजवी कर गोळा केल्यामुळे परिसरातील परिस्थिती आधीच तणावपूर्ण झाली होती परंतु त्याची तीव्रता कल्लारा पांगोडे परिसरातील बाजारपेठां इतकी जास्त नव्हती कडकलच्या राज्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांना कर न भरण्याचं आवाहन केलं तसंच त्यांनी दारू विक्रीत अडथळा आणला एकोणतीस सप्टेंबर रोजी आंदोलकांनी परिसरातील पोलीस चौकीवर दगडफेक केली आणि काही पोलीस जखमी झाले जमावाची भयावह ताकद आणि रोष पाहता पोलिसांनी तात्पुरती माघार घेतली आणि ते कोत्तरकाराकडे रवाना झाले आधीच चौकीमध्ये ठेवलेल्या बंदुका आणि तलवारी लोकांनी हस्तगत केल्या पाच ऑक्टोबर रोजी लष्कराच्या दोन पलटणी या भागात दाखल झाल्या आणि त्यांनी आपल्या पोलादी ताकदीनं आंदोलन दडपून टाकलं पोलीस आणि लष्करानं तेरा घरांना आग लावली लोकांना निर्दयपणे मारहाण करून त्यांचा छळ करण्यात आला चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर अनेक खटले देखील दाखल करण्यात आले तसंच पाच ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी बिहारमधील स्वातंत्र्य सेनानी बिंदा सिंह शहीद झाले सिंह यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता त्यांना पोलिसांनी अटक करून गंभीर जखमी होईपर्यंत मारहाण केली त्यानंतर त्यांना फुलवारी शरीफ कॅम्प कारागृहात डांबण्यात आलं तिथं पोलिसांच्या छळामुळे त्यांचा पाच ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला बंगालमध्ये अशाच एका घटनेत स्वातंत्र्य सैनिक श्यामाचरण दास शहीद झाले दास मिदनापूर जिल्ह्यातील बहादूरपूर गावचे होते राजकीय कार्यकर्ते होते आणि त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता ऑक्टोबर पोलीस चौकीवर स्वयंसेवकांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गोळ्या लागल्या जागीच मृत्यू झाला आज मेहरबान गोवाला यांचीही पुण्यतिथी आहे ते इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पायदळाच्या पलटणीमध्ये होते गोवाला अठराशे सत्तावन्नच्या बंडात सहभागी झाले होते आणि त्यांना आजच्या बिहारमधील शहाबाद इथं ब्रिटिश ईस्ट इंडिया सैन्यानं अटक केली होती विद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या गोवाला यांना पाच ऑक्टोबर अठराशे रोजी फाशी देण्यात आली